फाइनली टीम इंडियाला सूर गवसलाय असं म्हणता येईल, कारण 211 धावांचं एक मोठं लक्ष्य आहे. रोहित आणि राहुल या दोघांनी अतिशय आत्मविश्वासाने डावाची सुरुवात केली आणि 140 धावांची अतिशय भक्कम सलामी दिली. रोहितने 47 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 74 धावा केल्या, तर राहुलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 69 धावांचं योगदान दिलं. आणि त्याच्यानंतर एक जो आपल्याला काय म्हणून आपण अटॅकिंग एंड हवा होता तो हार्दिक पांड्या आणि दिलेला आहे रिषभ पंत यांनी. माजी कसोटीवीर प्रवीण आमरे आपल्यासोबत आहेत. फायनली एक मला असं वाटतं की केवळ टीम मॅनेजमेंट आणि प्लेयर्सनी नाही तर क्रिकेट रसिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण ज्या बॅटिंगची आपल्याला प्रतीक्षा होती ती बॅटिंग झाली इकडे. खरं हो, दिवाळी आहे आणि आपल्याला काही फटाके मिळाले. आणि जे आपण म्हणत होतो की आपण डिस्कस करताना बरेच वेळा डिस्कस केले की पॉवर प्ले, आपण ह्यावेळेला सुरुवात जी होती 53 धावा पॉवर प्ले मध्ये, मला वाटतं ह्या सगळ्यात महत्वाच्या असतात. फाउंडेशन तुमचं आणि तिकडनं दोघंही एक दर्जेदार बॅट्समन होतेच. रोहितने अवघ्या 47 चेंडूत आपलं ज्या मोठ्या धावसंख्या केली, एक प्लॅटफॉर्म दिला आणि दोघांनी अर्धशतक तर केलीच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं 140 धावा ह्या 14 षटकात लावून दिल्या होत्या. मला वाटतं ह्या महत्वाचं खेळी होती की त्यांनी जे फाउंडेशन नाही केले पण त्यांनी 10 आणि बघितलं तर 210 ही जे महत्वाचं म्हणजे आहे की ही विजयी धावसंख्या. खरं म्हणजे इथून पुढे ही मॅच भारताने जिंकली पाहिजे असं आपण म्हणूया. पण परफॉर्मन्सबद्दल आणखी एक प्रश्न आपण घेऊ, पण वेगळी विकेट, वेगळं वातावरण आणि त्याचा रिझल्ट आपल्याला इकडे परफॉर्मन्समध्ये बघायला मिळतो, कारण दोन मॅचेस दुबईच्या आणि आता अबुधाबीमध्ये खेळतात. अबुधाबी म्हटली की चौकार आणि षटकार, कारण इकडचा पार स्कोरच 170 आहे आणि तोच दुबईला असेल तर 145 आहे. तो हा केवढा फरक आहे, कारण का खेळपट्टी ही महत्वाची असते. आजही आपण टॉस हरलो होतो पण आपण आज 200 धावा करू शकलो आणि ह्याच्यात महत्वाचं म्हणजे रशीदला आपण एकही विकेट दिली नाही, कारण त्याच्यासारखा दर्जेदार गोलंदाजाला 3 षटकात आपण 33 धावा घेतल्या आणि तिकडेच त्यांची धार आपण गोलंदाजाची काढली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या प्लॅननी खेळलो आपण, रशीदला आपण एक ऑफ स्पिनर म्हणून खेळलो, त्याच्या अगेन्स्ट धावा घेतल्या त्या आपण सगळ्या लेग साईडला घेतल्या गेल्या, की त्याचा एक मला वाटतं मस्त प्लॅनिंग केलं गेलं होतं की त्याला खेळणं कठीण असतं, पण त्याला दाखवलं की त्याच्या एक ओव्हरमध्ये 2 षटकार मारता येतात. आणि इथून पुढे आपण अपेक्षा करूया की टीम इंडियाची जी आहे ती गोलंदाजी चमकेल इकडे. आणि जसं प्रवीण आमरे यांनी सांगितलं, दिवाळी आता सुरू होते तर एक फटाकेबाजी बघायला मिळालेली आहे, पण आता इकडे आपल्याला विकेट्स बघायचे आहेत आणि बघूया आता किती धावसंख्येवर रोखते टीम इंडिया अफगाणिस्तानला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.